नमस्कार, आपण सर्वांचे सुपर ओएशू कुक हाऊस मध्ये स्वागत आहे। आज आपण कढी पकोडे बनवणार आहोत। त्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे, त्यानंतर कोथिंबीर आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे 7 ते 8, कढीपत्त्याचे पानं आहेत 10 ते 12, लसूण पाकळ्या आहेत 7 ते 8, त्यानंतर जिरे, मोहरी, चवीनुसार मीठ, हळद आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपण बारीक करून घ्यायचं। तर इथे आता कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये आता 1 चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मोहरी टाकली आहे तडतडण्यासाठी। मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आता 1 चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं फुलल्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची। त्यानंतर कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत आणि हे वाटण 1 ते 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये 1 टीस्पून हळद घालून घ्यायची आणि ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण ताक घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण जे बेसन पीठ घेतलं होतं त्याचं असं मी पाण्यात पातळ केलेलं आहे आणि ते यामध्ये आता घातलेलं आहे। तर बेसन पीठ टाकत नाही, घालताना पाण्यात पातळ करून घ्यायचं, म्हणजे आपली कढी आता फुटत नाही। तर त्यानंतर आपण यामध्ये आता पाणी घालून घेणार आहोत। तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात। त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि त्याला चांगलं असं हलवून घ्यायचं। तर इथं आपली कढी आता आपण उकळण्यासाठी ठेवणार आहेत। तोपर्यंत आपण पकोड्याचं बॅटर बनवून घेणार आहोत। तर इथे 1 बाउलमध्ये मी 1/2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर 7 ते 8 पाकळ्या लसूण ठेचून घेतलं तर तो यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर 1 टीस्पून मी यामध्ये जिरे पावडर घातलेली आहे, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आहे, 1/2 टीस्पून हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी ओवा घालणार आहे क्रश करून 1 टीस्पून, 1 चिमूट मी खायचा सोडा घातलेला आहे आणि हे बॅटर आपण आता थोडे थोडे पाणी घालून बनवून घेणार आहोत। तर इथं आपलं बॅटर आता बनून तयार झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर घातल्यानंतर त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। तर 1-3 मिनटं आपण बॅटर आता भिजण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथं आपल्या कढीला आता चांगली उकळी आली आहे। अशा पद्धतीने कढी बनवल्यावर कधीच फुटत नाही, किती उकळी आली तरी पण। तर इथं मी कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये आता आपण पकोडे तळून घेणार आहोत। तर 1-3 मिनटं हे पकोडे मी आता तळून घेतलेले आहेत। तर इथं आपले पकोडे आता बनून तयार झालेले आहेत। ते आता आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत। तर तुम्हाला हा कढी पकोडेचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।